नमस्कार अश्विनी, अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण उन्हाळी वाळवण स्पेशल उपवासासाठीच्या बटाटा आणि साबुदाण्याच्या पापडांची रेसिपी पाहणार आहोत. तर आज आपण 5 किलोच्या प्रमाणामध्ये हे बटाटा आणि साबुदाणा पापड बनवणार आहोत. अगदी अचूक आणि परफेक्ट प्रमाण आज मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे आजचा हा व्हिडिओ कुठेही तुम्ही स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कसे बनवायचे त्याच्यासाठी बऱ्याचशा छोट्या मोठ्या टिप्स देखील मी सांगितलेल्या आहे. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे, त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करून द्या. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे, जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून माझ्या सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बटाटा साबुदाणा पापड बनवण्यासाठी या ठिकाणी 1/4 किलो एवढा साबुदाणा घेतलेला आहे, म्हणजे 1 किलो आणि वरतून 125 ग्रॅम एवढा साबुदाणा मी 5 किलो बटाट्यांसाठी वापरणार आहे. आता हा साबुदाणा आपल्याला छान मस्त असा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर साबुदाणा भाजण्यासाठी आपल्याला एक जाड तळाची कढाई लागणार आहे. साबुदाणा भाजण्यासाठी शक्यतो एखादी जाड तळाचीच कढाई घ्यावी, म्हणजे साबुदाणा खाली कढाईला लागणार नाही आणि त्याचा रंग बदलणार नाही किंवा काळपट होणार नाही. तर सतत हलवत आपल्याला हा साबुदाणा छान मस्त असा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. गॅस आपल्याला मंद ते मध्यमच ठेवायची आहे. मंद ते मध्यम गॅसवरतीच आपल्याला हा साबुदाणा मस्त असा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. चला तर मग आता हा साबुदाणा आपण छान असा भाजून घेऊया. एकदम खरपूस असा हा साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. अगदी गॅस मंद करूनच हा साबुदाणा आपल्याला भाजायचा आहे, म्हणजे साबुदाणा छान असा फुलला जातो. साबुदाणा फुलला की त्यानंतर दाताखाली जाऊन बघायचा भाजला आहे की नाही. तर या ठिकाणी आपला साबुदाणा छान मस्त असा फुलला आहे आणि भाजलासुद्धा गेलेला आहे. त्यानंतर सर्व साबुदाणा इथे मी भाजून घेतलेला आहे आणि थंड करून घेतलेला आहे. आता हा आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचा आहे. पूर्ण बारीक पावडर आपल्याला बनवून घ्यायची आहे साबुदाण्याची. आता थोडा थोडा करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आणि पूर्णपणे बारीक पावडर याची तयार करून घ्यायची आहे. तर एकदाच ही पावडर बारीक होत नाही, तर ह्या पद्धतीमध्ये मी पावडर जी आहे दळून घेतलेली आहे. यामध्ये बराचसा जाडसर भाग शिल्लक राहिलेला आहे. आता हा आपण चाळणीने चाळून घेऊया, कारण आपल्याला पापडांमध्ये एकदम बारीक पीठ वापरायचं आहे. नाहीतर आपण असंच जर पीठ वापरलं तर आपल्या पापडांना चिरा पडण्याची शक्यता आहे. त्यासाठी चाळणीने जे पीठ आहे ते छान असं चाळून घ्यायचं आणि वरती जो काही जाडसर भाग शिल्लक राहिलेला असेल तो पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आणि दुसऱ्या साबुदाण्यामध्ये पुन्हा आपल्याला दळून घ्यायचा आहे. तर सर्व साबुदाणा मी आता अशाच पद्धतीने दळून घेणार आहे आणि चाळून घेणार आहे. हा साबुदाणा तुम्ही घरघंटीवरून किंवा गिरणीमधूनसुद्धा दळून आणू शकता. छान असं बारीक पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर ह्या पद्धतीमध्ये सर्व साबुदाणा मी दळून घेतलेला आहे. पीठ पहा काय मस्त असं बारीक आणि रवाळ तयार झालेलं आहे. थोडंसं रवाळच ठेवायचं आहे, कारण पापडांमध्ये ते खूप छान दिसतं आणि शिजल्यानंतर ते छान असं फुललंसुद्धा जातं. पापड खाताना मस्त असा कुरकुरीत लागतो, त्यामुळे थोडंसं रवाळच ठेवायचं आहे. आता आपलं पीठ तयार झालेलं आहे. त्यानंतर इथे मी 5 किलो बटाटे मोजून घेतलेले आहे आणि त्यानंतर उकडवून आणि त्याची सर्व सालं मी काढून घेतलेली आहे. आता हा बटाटा आपल्याला किसणीने छान असा किसून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे पुरणयंत्र असेल तर पुरणयंत्रानेसुद्धा तुम्ही याचं बारीक असं पुरण तयार करून घेऊ शकता. फक्त बटाट्याच्या कुठल्याही गुठळ्या राहता कामा नाही, ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. जर गुठळ्या राहिल्या तर आपले जे पापड आहे हे व्यवस्थित होणार नाही. त्यासाठी होता होईल तितके आपल्याला हे एकदम बारीक असं किसून घ्यायचं आहे. एकही गुठळी आपल्या पिठामध्ये राहता कामा नाही. आता हे सर्व जे बटाटे आहे ते मी मस्त असे आता किसणीने बारीक किसून घेणार आहे. तर हे बटाटा साबुदाण्याचे पापड मी 5 किलोच्या प्रमाणात करणार आहे. जर तुम्हाला कमी करायचे असेल, समजा 2.5 किलोचे करायचे असेल, तसे घेतलेले जे प्रमाण आहे ते तुम्हाला अर्ध्या प्रमाणात घ्यायचे आहे, किंवा जास्त करायचे असेल तर सांगितलेले जे प्रमाण आहे ते तुम्ही इथे दुप्पट करून घेऊ शकता. तर आता सर्व बटाटा माझा छान असा किसून झालेला आहे. त्यामध्ये साबुदाण्याची पावडर घालून घेऊया. तर सर्व पावडर यामध्ये मी टाकलेली आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये लाल मिरचीची पावडर टाकत आहे. तर लाल मिरचीची पावडर ज्या सुक्या मिरच्या असतात त्या मी थोड्याशा तव्यावरती भाजून घेतलेल्या आहे. त्यानंतर मिक्सरला त्याची बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे. तर 2.5 चमचा एवढी मिरची यामध्ये मी घातलेली आहे. तुम्हाला जर लाल मिरची पावडर वापरायची नसेल तर तुम्ही इथे हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता. तर त्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हे पापड बनवण्यासाठी अजिबात जास्त काही साहित्य लागत नाही, फक्त लाल मिरची पावडर आणि मीठ आपण यामध्ये वापरणार आहोत. जर तुम्ही उपवासाला इथे जिरं जर खात असाल तर तुम्ही इथे जिऱ्याची पावडर करून टाकू शकता, किंवा अख्खेही जिरे तुम्ही टाकले तरीही चालेल. आता सर्व जिन्नस आपण हाताने छान व्यवस्थित अशी एकजीव करून घेऊया. जे पीठ आहे ते बटाट्यामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर हे पीठ मळत असताना आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही, सुक्कच हे आपल्याला मिक्स करायचं आहे. जराही पाणी आपल्याला यामध्ये वापरायचं नाही, कारण बटाट्यांमध्ये ऑलरेडी मॉइश्चर असल्यामुळे जे पीठ आहे हे बटाट्यांमध्ये व्यवस्थित असं भिजलं जातं.
तर ह्या पद्धतीमध्ये पीठ जे आहे ते मी छान व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. आता हे तयार झालेलं पीठ आपल्याला वाफवायचं आहे. वाफवल्यामुळे आपल्या ज्या पापड्या आहे या मस्त अशा फुलल्या जातात आणि त्यामधील जो साबुदाणा आहे तो सुद्धा छान असा फुलला जातो, त्याचमुळे आपल्या पापड्या मस्त अशा फुलल्या जातात. तर आता हे पीठ आपल्याला वाफवण्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये अगोदरच पाणी असं गरम करून घेतलेलं आहे. गरम केल्यानंतर तयार केलेलं पीठ जे आहे ते आपल्याला ह्यावरतून ठेवायचं आहे आणि हे आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी छान असं वाफवून घ्यायचं आहे. झाकण ठेवून देऊया आणि 10 ते 15 मिनिटासाठी आपण हे पीठ वाफवून घेऊया, किंवा याचे तुम्ही गोळेसुद्धा तयार करून घेऊ शकता. तर ह्या पद्धतीचे मी गोळे तयार करून घेतलेले आहे आणि असंच हे पीठ तुम्ही वाफवायला ठेवू शकता. 10 ते 15 मिनटानंतर पीठ वाफलं गेलं की यातला जो एखादा गोळा घ्यायचा आणि आपण लगेचच त्याच्या पापड्या बनवणार आहोत. आणि बाकीचं जे राहिलेलं पीठ आहे ते पुन्हा एकदा आपल्याला पाण्यावरती झाकून ठेवायचं आहे, म्हणजे पहिला गोळा होईपर्यंत दुसरंसुद्धा पीठ अजून छान असं वाफलं जाईल. जेवढं हे पीठ छान वाफलं जाईल तेवढ्या आपल्या पापड्या ज्या आहे मस्त अशा खुसखुशीत होतील आणि मस्त अशा फुलल्यासुद्धा जातील. तर गोळा पहा काय मस्त असा सैलसर झालेला आहे, अगदी छान असा गोळा वाफला गेलेला आहे. छान मळून घेऊया आणि लगेचच आपण आता याचे लिंबाच्या आकारा एवढे गोळे तयार करून घेऊया पापड्या बनवण्यासाठी. यामध्ये अजिबात जास्त तेलाचा वापर करायचा नाही, कारण आपण ह्या 1 ते 2 वर्षासाठी स्टोअर करून ठेवणार आहोत. कारण काही दिवसांनी तेलाचा वास सुटतो, त्यासाठी तेलाचा अजिबात वापर करायचा नाही. इथे मी अजिबात तेलाचा वापर केलेला नाही आणि पाण्याचासुद्धा वापर केलेला नाही. आता सर्व गोळ्याचे मी छान असे लिंबाच्या आकारा एवढे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे पापड बनवण्यासाठी. पापड्यांचं जे मिश्रण आहे हे हलकंसं गरम असायला हवं, त्यामुळे आपल्या ज्या पापड्या आहेत त्यासुद्धा पटापट होतात. म्हणून सर्व पिठाचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे नाही, तर थोडा थोडा मिश्रणाचा गोळा घ्यायचा आणि थोडे थोडे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे. एकदा जर सर्व पिठाचे गोळे तयार करून घेतले तर पीठ थंड झाल्याच्या नंतर त्या ज्या पापड्या आहे या थोड्याशा जाडसर होतात, त्यामुळे थोडं थोडंच गोळा घ्यायचा आणि थोडे थोडे छोटे छोटे गोळे करून त्याच्या पापड्या तयार करून घ्यायचा आहे. तर ह्या पापड्या मी ह्या साच्यावरती करणार आहे. तर साच्यामध्ये आपल्याला 2 प्लास्टिकचे पेपर लागणार आहे आणि त्याला थोडंसं हलकंसं तेल लावायचं आहे. एकदाच आपल्याला तेल लावायचं आहे, सारखं या प्लास्टिकच्या पेपरला तेल लावायचं नाही, नाहीतर आपल्या पापड्यांना तेलकटाचा वास सुटेल. तर यासाठी मी इथे अगदी थोडंसं एवढं शेंगदाण्याचं तेल लावणार आहे, कारण हे पापड आपण उपवासासाठी बनवत आहोत, त्यासाठी इथे मी शेंगदाण्याचं तेल वापरत आहे. तर थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, दोन्हीही कागदांना मी छान असं तेल लावून घेतलेलं आहे. आता यावरती आपल्याला जे आपण गोळे बनवून ठेवलेले आहे पापडांसाठीचे तो ठेवून घेऊया आणि छान असा पातळसर पापड आपल्याला दाबून घ्यायचा आहे. अजिबात हे पापड जास्त जाडसर ठेवायचे नाही, होता होईल तितके पातळसर आपल्याला हे दाबून घ्यायचे आहे. जर तुमच्याकडे अशा पद्धतीचा साचा नसेल तर तुम्ही हे पोळपाटावरसुद्धा बनवू शकता किंवा पाटावरसुद्धा हे पापड तुम्ही बनवू शकता. तर ह्या पद्धतीमध्ये तुम्ही पाहू शकता मस्त असा पातळसर आपला पापड या ठिकाणी तयार झालेला आहे. जराही पापडाला कुठेही चिरा गेलेला नाही, म्हणजेच आपलं जे पीठ आहे हे अगदी परफेक्ट झालेलं आहे. जर पीठ व्यवस्थित झालं नाही तर आपल्या पापडांना चिरा पडतात, त्यासाठी चिरा पडू नये यासाठी आपल्याला जे पीठ आहे हे छान असं वाफवून घ्यायचं आहे. पीठ जर कच्चं राहिलं तर आपल्या पापडांना चिरा पडतात. तर तुम्ही पाहू शकता दुसराही मस्त असा पापड आपला इथे तयार झालेला आहे. लहान मोठ्या आकारामध्ये तुम्हाला हव्या तशा आकारात हे पापड तुम्ही बनवून घेऊ शकता. तर 4-5 पापड मी एकदाच बनवून घेणार आहे, त्यानंतर हे पापड आपल्याला उन्हामध्ये सुकवायचे आहे. कारण आपण हे पापड वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवणार आहोत, त्यासाठी आपल्याला ह्या पापडांना ऊन दाखवणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर 1 दिवस पंख्याखाली सुकवायचे आणि त्यानंतर 1 दिवस तरी यांना ऊन दाखवायचं, कारण हे पापड वर्षभरासाठी आपल्याला स्टोअर करायचे असल्यामुळे आपल्याला हे उन्हात सुकवणं गरजेचं आहे. तर 4 ते 5 पापड झाल्याच्या नंतर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असे पापड इझिली निघत आहे. अजिबात जास्त तेलसुद्धा आपल्याला हे पापड बनवण्यासाठी लागत नाही. अगदी 1 बोट तेलाचा थेंब आपण इथे घेतलेला आहे आणि त्याच्यावरच आपल्याला सर्व पापड बनवायचे आहे. तर हे पापड बनवताना ही एक खास गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कमीत कमी तेलाचा वापर करून आपण हे पापड बनवायचे आहे. तर सर्व पापड आपले इथे बनवून तयार झालेले आहे. वाळत घातल्याच्या नंतर मध्ये त्यांना उलटं पालटं करायचं, म्हणजे दोन्ही बाजू छान अशा वाळल्या जातात. तर 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळल्यानंतर आपले पापड मस्त असे तयार झालेले आहे आणि रंगही अगदी छान आलेला आहे. तर हे पापड तुम्ही 1 ते 2 वर्ष हवाबंद डब्यामध्ये भरून स्टोअर करून ठेवू शकता. आता काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते, त्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की हे पापड कसे झालेले आहे. तर त्यासाठी तेल मी छान असं मिडियम गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये आता पापड छान असा टाकून घेऊया. तर दुप्पट तिप्पट हा पापड फुललेला आहे, तुम्ही पाहू शकता. लहान मुलांना तर फारच आवडेल.
चवीला तर हे पापड अतिशय भन्नाट लागतात. ज्यांना कुणाला बटाटा साबणाची चकली जमत नसेल तर त्यांनी अशा पद्धतीचे हे पापड नक्की ट्राय करून पहा. बनवायलाही खूप सोपे आहे आणि खायला तर अतिशय भन्नाट आहे. अजिबात जास्त काही साहित्य ह्या पापड बनवण्यासाठी लागत नाही. अगदी फक्त बटाटा, साबुदाणा, लाल मिरची पावडर आणि मीठ टाकून हे पापड आपण बनवलेले आहे. तर हे जे पापड आहे मी 5 किलोच्या प्रमाणात बनवलेले आहे. जर तुम्हाला कमी बनवायचे असेल तर सांगितलेलं जे प्रमाण आहे हे तुम्ही अर्ध घेऊ शकता, किंवा जास्त बनवायचे असेल तर सांगितलेलं जे प्रमाण आहे तुम्ही दुप्पट घेऊ शकता. तर काही पापड इथे मी तळून घेतलेले आहे. पापड पहा काय मस्त असे फुललेले आहे आणि अजिबात तेलकट झालेलेलं आहे. मस्त असे कुरकुरीत पापड इथे खाण्यासाठी आपले तयार झालेले आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही बटाटा साबुदाणा पापडची रेसिपी? रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.